चा दर्यापूर तालुक्यात येवदा गावाजवळ महामार्ग नादुरुस्त आहे, त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचं शेतकरी शेतमजुरांना पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणं कठीण होतं. इथला लेंडी नाल्यावरचा पूल खराब असल्याच्या तक्रारी करूनही प्रशासनानं दखल घेतलेली नाही, त्यामुळे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत लेंडी नाल्यात उतरून अर्धनग्न आंदोलन केलं. ह्या ज्या जिल्हा परिषदच्या रस्त्यावर पाणी थांबते त्या पाण्याचे त्वरित विल्हेवाट लावून द्यावी ग्रामपंचायतीने, अन्यथा 14 ऑगस्ट पासून ते या संदर्भात उपोषणाला बसणार आहेत. त्या अनुषंगानं त्यांच्या आलेल्या निवेदनाचा आजच नाशिक सभेच्या चर्चेत विचार करण्यात आला आणि त्याच्यावर सहानुभूतीपूर्वक चर्चा करून असे ठरविण्यात आले की जरी जिल्हा परिषदचा रस्ता आहे परंतु आपल्या गावातील विद्यार्थी या रस्त्यानं ये जा करत असतात, त्याचप्रमाणे आपल्या गावातील जे 2 बायपास रस्ते आहेत त्याच्यापैकी हा एक रस्ता आहे, तर या रस्त्याने हे जे पाण्याचे साचलेले डबके आहेत हे आता त्वरित या येणाऱ्या 2-3 दिवसात JCP सांगून आपण काढून यातलं पाणी मोकळं करून देणार आहोत. गेल्या अनेक दिवसापासून ग्रामपंचायत प्रशासनाला या इतका ते लेंडीपुरा आणि लेंडीपुरा पूल हा ताबडतोब बांधण्यात यावा यासाठी वारंवार निवेदन दिले, जिल्हा परिषद प्रशासनाला पण दिले, परंतु अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनाने आणि ग्रामपंचायत प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. परंतु ऐन या पावसाच्या दिवसात त्या विद्यार्थ्यांना या पाण्यातून चालत जावं लागतं, त्यांचे पुस्तकं ओले होतात, त्यांचे सर्व कागदपत्र ओले होतात, पण प्रशासन या रस्त्याकडे अजिबात दुर्लक्ष केल्यामुळं आज आम्ही ह्या प्रहारच्या वतीनं हा पवित्रा घेतला, या पाण्यात याच्यासाठी बसलो की प्रशासनानं जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनानं तात्काळ कारवाई करून हा रस्ता ताबडतोब पूर्ण करावा.